नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं ई विजन अपडेट्स युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजची सर्वात मोठी बातमी एम पी एस सीची परीक्षा ही एकवीस ऑक्टोबरपूर्वी होणार असल्याची माहिती अशा पद्धतीची बातमी जी आहे ती सकाळ ई पेपरवरती आता आलेली आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की एम पी एस सीची परीक्षा नेमकी कोणत्या तारखेला होणार आहे मित्रांनो आता एम पी एस सीचे शेड्यूल पडणार आहे आणि लवकरच एम पी एस सीची परीक्षा होणार आहे आता क्लासेस बंद आहेत परंतु घाबरून जायची काहीच आवश्यकता नाही कारण महाराष्ट्रातील सर्व टॉप एज्युकेटर्स तुम्हाला आता तुमच्या घरी बसून शिकवू शकतात आणि तेही खूप कमी दरात विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कंबाईन कम्प्रेसिव्ह बॅच सुरू होत आहे तर पहा प्री आणि मेन्ससाठी ही फाउंडेशन बॅच आहे दोन हजार एकवीसपर्यंत स्टार्टिंग फ्रॉम एट जून आठ तारखेला ही बॅच सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो या बॅचमध्ये तुम्हाला सुभाष पवार सर सचिन वरुळकर सचिन ढवळे सर रोहित बारी अक्षय रानेडे मॅडम इत्यादी एज्युकेटर अतिशय सोप्या पद्धतीने एम पी एस सीचा अभ्यास करून घेणार आहेत सोबतच डेली क्वीज असतील आठवड्याला तुमची टेस्ट होईल आणि नोट्ससुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील विद्यार्थी मित्रांनो जिथे की आपण पुणे मुंबईसारख्या ठिकाणी लाखो रुपये स्पर्धा परीक्षांवरती खर्च करतो परंतु हे हा जो खर्च आहे या कोर्सचा जो खर्च आहे तो तुमच्यासाठी काहीच नाही मित्रांनो तुम्ही नक्की हे जॉईन करू शकता याच्या जॉईनिंगबद्दल काही प्रश्न असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला समजावून सांगतो कशा पद्धतीने आपण हे सबस्क्रिप्शन घेऊ शकतो तर पहा एका महिन्याचं जर आपण या अनअकॅडमी ॲप्लिकेशनवर सबस्क्रिप्शन घेतलं तर ते एक हजार चारशे रुपयाला पडतं तीन महिन्याचं तीन हजार पाचशे रुपयाला सहा महिन्याचं पाच हजार सहाशे आणि बारा महिन्याचं सात हजार रुपयाला आणि चोवीस महिन्याचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो आठ हजार चारशे रुपयाला पडतं तर हेच सबस्क्रिप्शन आपल्याला टेन पर्सेंट डिस्काउंटमध्ये सुद्धा मिळतं त्याच्यासाठी काय करावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती हा माझा रेफरल कोड दिसत आहे ट्रस्ट मी फाउंडेशन वन थ्री वन थ्री नाईन फोर थ्री सेवन हा जर तुम्ही कोड वापरला तर तुम्हाला टेन पर्सेंट तिथे डिस्काउंट मिळेल आणि तुम्हाला हा कोर्स अवघ्या सात हजार पाचशे साठ रुपयाला मिळेल विचार करा विद्यार्थी मित्रांनो कितीतरी शिक्षक असतील तुम्हाला एका शिक्षकाचं आवडलं नसेल तर तुम्ही दुसऱ्या शिक्षकाचं सुद्धा पाहू शकता सगळे एज्युकेटरकडून तुम्ही शिकू शकता एका एका विषयासाठी बरेचसे एज्युकेटर तिथे उपलब्ध आहेत आणि फक्त सात हजार पाचशे साठ रुपये तेही दोन वर्षांसाठी खूप कमी आहेत मित्रांनो तुम्ही करू शकता तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनअकॅडमी ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे सोबतच या कोर्सची सुद्धा लिंक दिलेली आहे या कोर्सवर गेल्यानंतर तुम्ही पोहोचू जाल त्या पेजवरती आणि सबस्क्रिप्शन करू शकता काही अडचण आल्यास तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता मित्रांनो मोठी बातमी आहे सीची जी परीक्षा आहे ती एकवीस ऑक्टोंबर पूर्वी होणार असल्याचं कळतं आहे पहा एम पी एस सीचे चे आगामी नियोजन कसे असणार आहे दोन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची तयारी कोशागार कार्यालयामधील सुरक्षा कक्षात एकवीस ऑक्टोबर पर्यंत प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ठेवण्यास परवानगी दिलेली आहे तसेच यू पी एस सी आणि केंद्र व राज्य सरकारच्या अन्न परीक्षांच्या तारखा वगळून वेळापत्रकाची निश्चिती झालेली आहे सोशल डिस्टन्समुळे पुरेशा प्रमाणात परीक्षा केंद्रे उपलब्ध होतील परीक्षा केंद्रे बदलण्याची ही तयारी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आणि पोलीस उपनिरीक्षक पदाची होणार परीक्षा प्रलंबित निकाल लवकरच होणार जाहीर अशा पद्धतीची बातमी मित्रांनो आता गाफील राहू नका तुम्हाला काल सुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की लवकरच काहीतरी एम पी एस सीची आता घोषणा होणार आहे तर अशा पद्धतीची माहिती या बातमीतून आपल्याला मिळते आहे पहा कोरोनामुळे एम पी एस सीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा रद्द करावी लागली त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील कोषागार कार्यालयातील प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका सुरक्षा कक्षात ठेवण्यात एमपीएससीच्या पी एस सीच्या सहसचिवांनी संबंधित जिल्ह्याच्या निवासी उप उपजिल्हाधिकाऱ्यांकडे एकवीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागितली आहे त्यामुळे या मुदतीपूर्वी राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा होणार आहे हे निश्चित झालं आहे मित्रांनो राज्यसेवेची पूर्वपरीक्षा हे निश्चित झालेलं आहे एम पी एस सीची परीक्षा पाच एप्रिलला घेण्याचे नियोजन असल्याने जिल्हा कोषागार कार्यालयामधील सुरक्षा कक्षात सिलबंद ठेवलेला प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची मुदत एकतीस एप्रिलपर्यंतच होती मात्र कोरोनाच्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याने त्या सुरक्षित राहाव्यात या दृष्टीने एम पी एस सीने मुदतवाढीचे पत्र निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहेत दरम्यान राज्यातील दोन लाखाहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून त्यापैकी बहुतांश विद्यार्थी मूळ गाव सोडून पुणे मुंबई येथे भाड्याने राहत आहेत वर्षभर अभ्यास करूनही यंदा एम पी एस सीचे नियोजन नियोजित परीक्षा जी आहे ती कोरोनामुळे दोनदा पुढे ढकलावी लागली मात्र आता विद्यार्थ्यांची मागणी एमपीएससीने परीक्षेची केलेली तयारी आणि यू पी एस सीने जाहीर केलेले वेत वेळापत्रक या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर पूर्वी परीक्षा घेण्याचे नियोजन एम पी केले आहे आगामी पंधरा दिवसात त्याचे वेळापत्रक जाहीर होईल असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे तर पहा पंचवीस हजार विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे हे देखील बातमी एम पी एस सीने यापूर्वी चारशे वीस पदांसाठी राज्यसभेची परीक्षा घेतली राज्यसभेची परीक्षा घेतली असून उत्पादन शुल्क विभागाच्या तेहतीस उपनिरीक्षक पदांची परीक्षा मागच्या वर्षी झाली आहे तसेच एकशे एकोणऐंशी लिपिक टंकलेखक एकशे सव्वीस कर सहाय्यक आणि या ज्या परीक्षा झालेल्या आहेत एम पी एस सीने तत्काळ निकाल जाहीर करावा म्हणून विद्यार्थ्यांनी मुख्य मुख्यमंत्र्यासह विविध मंत्री आमदारांना निवेदन दिले असून ट्विटरवर एम पी एस सी रिझल्ट अशी मोहीम सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर जुलै ऑगस्ट पर्यंत मागील परीक्षांचे निकाल आणि नव्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे नियोजन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता एम पी एस सीचे जे नियोजन आहे ज्या तारखा आहेत जे, जे शेड्यूल आहे ते लवकरच आपल्यासमोर येईल विद्यार्थी मित्रांनो आता गाफील राहू नका एम पी एस परीक्षा नक्की होणार आहे त्यामुळे तयारीला लागा कारण आता वेळ आलेली आहे पुन्हा एकदा युद्धासाठी तयार व्हायची विद्यार्थी मित्रांनो ई अपडेट्स या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी ई व्हिजन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपली आगामी व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तोपर्यंत धन्यवाद